नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्र हो, आज आपण लाडका भाऊ योजना या संदर्भात बोलणार आहोत. तर लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे याच्याविषयी पूर्ण काही माहिती करून घेऊत. आणि याच्यात उमेदवाराला जे काही शैक्षणिक पात्रता लागत आहे ते पाहू, याची योजनेचे वैशिष्ट्य पाहू आणि याचा अर्जसुद्धा कोण्या ठिकाणी भरायचा तेसुद्धा पाहणार आहोत. आणि याच्यासाठी पात्रता जे काय लागते तेसुद्धा पाहणार आहोत. आणि याच्यासाठी जे काही विद्यावेतन आपल्याला दिले जाते शासनामार्फत तेही पाहणार आहोत. तर मित्र हो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाडका भाऊ योजनेचे सध्या खूप चर्चा होत आहे, त्यामुळे माझा लाडका भाऊ योजना नेमकी कोणती असा प्रश्न उपस्थित झाला होता. माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच आपली कार्यप्रशिक्षण योजना असे हिचे नाव आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची दक्षता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्रामध्ये 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षापासून सुरुवात करण्याची मान्यता ही शासनानं दिलेली आहे. तर मित्र हो, आपण उमेदवाराची पात्रता काय असणार आहे आणि उमेदवाराची जे काय वय आहे आपण वयसुद्धा याच्यामध्ये बघू. तर उमेदवाराची जे काही वय, उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या आत राहणे आवश्यक आहे. आणि किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी पास किंवा ITI पदविका पदवीत्तर पदवीधर असावा. शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाही. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्यांचे आधार नोंदणी असणे गरजेचे आहे. त्यांचे बँक खाते संलग्न असणे आवश्यक आहे. कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर त्यांची नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. जे काही या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची जे काही वैशिष्ट्य आहे ते जे वैशिष्ट्य असे आहे की 5,500 कोटी ही तरतूद या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याने केलेली आहे, तरतूद केलेली आहे. कार्यप्रशिक्षण कालावधी 6 महिने राहणार आहे. आणि शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळे आणि विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योजक स्टार्टर ॲप्स आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. याचा अर्ज कुठे केला जातो? लाडका भाऊ योजना यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या राजगर महास्वयं .gov.in या संकेतस्थळावर याचा अर्ज करायचा आहे. याच्यासाठी पात्रता काय राहणार आहे? उद्योजक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी. उद्योजकांनी EPF ESIC GST सर्टिफिकेट DPIT आणि उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी. याच्यासाठी जे काही शैक्षणिक अर्हता लागत असेल ते 12वी पास यांना प्रतिमहा 6,000 रुपये दिले जाणार आहेत. जे विद्यावेतन आपल्याला देणार आहेत त्या वेतनामध्ये 12वी पास याला 6,000 रुपये देण्यात येणार आहेत. ITI पदविका प्रतिमहा यांना 8,000 रुपये दिले जाणार आहेत आणि पदवीधर आणि पदव्युक्त यांना 10,000 रुपये दिले जाणार आहेत. तर मित्र हो, या कार्यप्रशिक्षणासाठी कालावधी हा फक्त 6 महिन्याचाच असणार आहे. कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतनसुद्धा दिले जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहेत. या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवार संबंधित उद्योग स्थापनांना यांना योग्य वाटल्यास आणि उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. तर उमेदवार जर प्रशिक्षणामध्ये चांगल्या रीतीने जर काम करत असेल तर जर कोण्या कंपनीला या संबंधात जर तुम्ही जर चांगले वाटल्यास तर तुम्हाला नोकरी ते द्यायचीसुद्धा या योजनेमार्फत सांगितलेले आहे. तर मित्र हो, अशी आहे लाडका भाऊ योजना.
तर मित्रहो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील.